सांगतो की राऊसाहेब, 23 तारीख के बाद तुम मुझे दिल्ली में मिलना, 23 तारीख के बाद इधर उधर नहीं डायरेक्ट दिल्ली में मिलना, क्योंकि तुम्हारे साथ में जलना। कांग्रेस वालों तुम ज्यादा मत जलना। मराठवाड्यामध्ये आज ज्या प्रकारे आपल्या सरकारनं या मराठवाड्याकरता गेल्या 5 वर्षात काम केलंय, मग कर्जमाफी असो, पिण्याच्या पाण्याच्या योजना असो, या ठिकाणी सिंचनाच्या योजना असो, मराठवाड्याची ग्रीड असो, या प्रत्येक बाबतीत मराठवाड्यावर होणारा अन्याय हा दूर करण्याचं काम आपण केलं। आमचं जालना आणि औरंगाबाद हे महाराष्ट्रातलं उद्योगाचं केंद्र होणार आहे, या ठिकाणी ड्रायपोर्टची निर्मिती सुरू झाली आहे, या ठिकाणी आयसीटी सारखी एक संस्था आलेली आहे। रावसाहेबांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी सुरू झाल्या आहे की खऱ्या अर्थाने जालन्याचं कायापालट आता आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि म्हणून हे कायापालट अशाच प्रकारे पुढे आपल्याला करायचं आहे, आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी रावसाहेबांना आशीर्वाद द्यावा। जी जनशक्ती आपण या ठिकाणी आज दाखवली, या शक्तीच्या बळावरती विरोधकांना पलताभूली थोडी होणार आहे। दादा, आपला विजय राज्यातल्या सर्वात जास्त मताने येणारा विक्रमाला विजय आपला या ठिकाणी होणार आहे। पीक विमा योजना मागच्या सरकारने 10 वर्षात 4,600 कोटी दिली, तर आपण या राज्यामध्ये आता 13,000 कोटी पेक्षा अधिक पीक विमा दिला। जालना जिल्ह्याच्या गावागावापर्यंत सिमेंट रस्त्याची कामं चालू आहे। जालना लोकसभा मतदारसंघ आणि मराठवाड्यामध्ये 10,000 कोटी रुपयाच्या पिण्याच्या पाण्याची वाटरग्रीड कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेली आहे। आणि या देशाची प्रधानमंत्री 11 वर्ष इंदिरा गांधी राहिल्यात, पण त्यांनी कधी महिलेचा विचार केला नाही। त्यांनी काय केलं? बिडी पिऊ नका, सिगरेट पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, का तर कॅन्सर होतो। अरे, आमचा एक माणूस बिडी पितो, सिगरेट पितो, त्याची जाहिरात तुम्ही टपरीवर करता, जाऊन पा टपरीवर लिहिलेलं आहे, करोडो रुपये जाहिरातीवर खर्च करता, करोडो रुपये जाहिरातीवर खर्च करता, आणि काय लिहिता? बिडी पिल्यानं कॅन्सर होतो, सिगरेट पिल्यानं कॅन्सर होतो। मी काँग्रेसच्या आमच्या मित्राला विचारू इच्छितो की एक माणूस जर एवढी बिडी पिल्यानं जर त्यांना कॅन्सर होत असेल, एक सिगरेट पिल्यानं जर माणसाला कॅन्सर होत असेल, तर आमच्या आया बहिणी रोज स्वयंपाक करताना एवढं लाकूड जाळतात आणि एवढ्या गौऱ्या घालतात, मग त्याच्या तोंडात धुपट जात नाही का? पण या महिलांचा विचार महिलेनं कधी केला नाही, तो विचार या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला। त्यामुळं ही निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक आहे, आणि 2024 पर्यंत या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राहिले तर हा देश जगाच्या पाठीवर एक नंबर झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं वचन मी तुम्हाला आजच्या प्रसंगी देतो।